भक्तो नमस्कार। जर तुमच्या जीवनामध्ये गरिबी दारिद्र्य भाग्याची सोबत मिळत नसल्यामुळे धनाची प्राप्ती व बरकत मिळत नसल्यामुळे हैराण आहात, जर तुमच्या पाठीशी कोणत्या वाईट आत्माचा वास लागलेला असेल, कोणी तुमच्यावर काळी जादूटोणा केलेली असेल आणि तुमचे शत्रू तुमचा विनाश करू इच्छित आहेत, तर या सर्व समस्यांचा एकच उपचार आहे, तो म्हणजे लिंबू। भक्तो लिंबूचे टोटके आजच नव्हे तर हजारो वर्षांपासून वापरण्यात येत आहे। जे टोटके आज मी आपणास सांगण्यात जात आहे त्यामध्ये तुम्ही या लिंबूचा वापर करून तुमच्या प्रत्येक समस्येचे समाधान मिळवू शकता। जर तुम्ही ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्राच्या पुस्तकांचा अभ्यास करा तर त्यात या लिंबूच्यावर पूर्ण 11 अध्याय मिळतील। याचा अर्थ हा आहे की नोकरी प्राप्त करण्यासाठी लिंबूचा तुम्ही कसा वापर करू शकता, आपल्या धंद्या व्यापाराला जोरदार पळवून उंचीवर घेऊन जाण्यासाठी कसा तुम्ही या लिंबूचा वापर करायचा आहे, तसेच जर तुमचा शत्रू तुमचा विनाश करू इच्छित आहे तर लिंबूच्या टोटक्याने कसे तुम्ही उलटा शत्रूचा विनाश करू शकता। तुमच्या घरात नकारात्मक वाईट शक्तींचा वास आहे तर या सर्वांना पळवून लावण्यासाठी कसे या लिंबूला रामबाण औषध मानले जाते, या सर्वांच्या बाबतीत तुम्हाला वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या पुस्तकांमध्ये मिळून जाईल। भक्तो जर तुमचे भाग्य झोपून राहिलेले आहे, जर तुमच्या घरामध्ये काही अशा शक्तींचा वास झालेला आहे ज्यांनी की तुमच्या घरामध्ये नेहमी भांडण क्लेश कलह होत राहतोय, पती पत्नींमध्ये पटत नाही, तर भक्तो आज जे मी तुम्हाला टोटके सांगण्यात जात आहे ते तुमच्या सर्व समस्यांचे पूर्ण समाधान करतील। भक्तो आपल्या तब्येतीच्या दृष्टिकोनातून लिंबू खूपच जास्त लाभदायी असते। विज्ञानाच्या भाषेत जर सांगण्यात जाईल तर लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर मात्रेत असते। तुम्हाला जर ऍसिडिटीचा प्रॉब्लेम असेल, तुमचे पोट फारच जास्त खराब राहत असेल, तर त्यामध्ये हे लिंबू फारच मोठा रामबाण असल्याचे काम करते। भक्तो या लिंबूमध्ये एवढी ताकद असते की हे एकापेक्षा एक मोठ्या समस्यांनाही अगदी चुटकीसरशी समाप्त करू शकते। तुमच्या कित्येक समस्यांना कित्येक प्रकारच्या बाधांना एकदमपणे कायम स्वरूपात तुमच्यापासून दूर करू शकते। त्यामुळे जर तुम्ही इच्छिता की तुमच्यावर श्री लक्ष्मीचा आशीर्वाद कायम बनून राहावा, तुमच्या जन्मोजन्मांतरीच्या समस्या व गरिबी संपून जावी, तर या व्हिडिओला न पळविता अगदी शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा, कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे माहीत पडेल की कसे या लिंबूचे 10 चमत्कारिक उपाय करून आपल्या जीवनातील प्रत्येक समस्यांच्या बाधांना कसे अगदी मुळासकट समाप्त करू शकतो। तुम्हाला मी आता त्या एक एक उपायाच्या बाबतीत सांगण्यात जात आहे, त्यामुळे खूपच गंभीरतेने तुम्ही या व्हिडिओच्या माहितीला पाहण्याचा प्रयत्न करा, याने तुमचा निश्चितच फायदा होणार आहे। या तर मग पाहूयात या चमत्कारिक उपायांना। नंबर 1, वाईट नजरेपासून बचाव करणे। भक्तो तुम्ही सर्वांनी हे तर निश्चितच पाहिले असेल की जेव्हा ट्रक छोट्या मोठ्या गाड्या रस्त्यावरून फिरत असतात किंवा मग छोटी मोठी जी दुकाने असतात त्यांमध्ये लिंबू आणि मिरची टांगलेली असते, तर याचे मुख्य कारण काय असते हे आधी मी आज तुम्हाला सांगू इच्छितोय। तर पहा भक्तो, बोलले जाते की जेव्हा पण ग्लानी व गुंगी येते तेव्हा तुम्ही आपल्याजवळ कांदा ठेवता, किंवा मग जेथे पण सर्वाधिक गर्मी असते तेथे जर हा कांदा ठेवला जातो तर हा कांदा त्या उष्णतेच्या गर्मीला शोषून घेतो। जर तुमचा धंदा व्यापार सुरळीत व चांगला चाललेला आहे आणि कोणा व्यक्तीची तुमच्या दुकानाला नजर लागते, तुमचा व्यापार धंद्याला नजर लावते, तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही की ही एक म्हण बोलली गेलेली आहे की नजर लागली तर एक हरेभरे हिरवेगार झाडही सुकून जाते। अगदी अशाच प्रकारे जर कोणाची नजर लागते तर सुरळीत सुरू असलेला व्यापार धंदा चौपट होऊन जातो, आणि याच कारणांमुळे बरीचशी लोक काय करतात की आपल्या दुकानांमध्ये लिंबू आणि मिरची टांगून ठेवतात। याचे जे मुख्य कारण जे की हिंदू पुराणांमध्ये सांगितले गेलेले आहे ते हे आहे की लिंबूचा आंबटपणा आणि मिरचीचे तिखटपणाचे तत्व जे असते हे वाईट नजरवाल्या व्यक्तीच्या एकाग्रतेला भंग करते, ज्याने की तो व्यक्ती जास्त वेळपर्यंत स्वतःला प्रभावशाली करूच शकत नाही, आणि असे आपल्या हिंदू पुराणांमध्ये अगदी स्पष्टपणे लिहिले गेलेले आहे। याचा अर्थ हा आहे की जर तुम्ही कोणाचेच वाईट इच्छित नाही आहात आणि अशातच कोणी दुसरी व्यक्ती तुमच्याबद्दल वाईट इच्छून तुमच्यावर वारंवार वाईट नजर लावत आहे, तुमच्यावर तंत्रविद्या करवून घेत आहे, वाईट आत्मांच्या शक्तींना तुमच्या मागे लावत आहे, आणि अशातच जर तुम्ही आधीपासूनच लिंबू टांगून ठेवलेले असेल तर हा सर्व प्रभाव उलटा त्याच्यावरच पडेल आणि तो बर्बाद होऊन जाईल। त्यामुळे जर तुम्ही कोणत्याही प्रकारचा धंदा व्यापार करत असाल तर या लिंबू आणि मिरचीला आवर्जून नक्कीच टांगून ठेवावे। आता याचा जो दुसरा प्रयोग आहे तो वास्तुदोषाला संपविण्यासाठी केला जातो।
भक्तो, वास्तुज्ञानाच्या पुस्तकाचे जर तुम्ही अभ्यास कराल तर त्यामध्ये एक अध्याय आहे जो की पूर्णच्या पूर्ण या लिंबूवर लिहिला गेलेला आहे। म्हणजेच की वास्तुज्ञानाचे पुस्तक जर तुम्ही घेऊन येता तर त्यामध्ये अध्याय नंबर 21 वर जाल तर तेथे या लिंबूच्या बाबतीत स्पष्टपणे लिहिले गेलेले आहे। जे आपण घराच्या आसपास अथवा अंगणात हे लिंबूचे झाड अथवा छोटे रोप असते तेथील स्थानिक कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आपला दुष्प्रभाव सक्रिय करू शकत नसतात। लिंबूच्या आजूबाजूचे वातावरण कायम शुद्ध राहते। लिंबू घराच्या वातावरणालाही एकदमपणे सक्रियपणे सकारात्मक शक्तींनी भरून देते। भक्तो, कोणत्याही व्यक्तीच्या घरामध्ये जर नकारात्मक शक्तींचा वास झालेला असेल तर विश्वासाने सांगतो तुम्ही हे समजून जा की त्याच्या घराची भरभराट व बरकत कधीच होऊ शकत नाही। त्याच्या घरातील लोक आपापसात कोणत्या ना कोणत्या शुल्लक कारणांवरून भांडण क्लेश कलह करत राहतील। घरात धन पैसा येण्याचे सर्व मार्ग बंद होऊन जातील। घरात वायफळ खर्च वाढू लागतील। कर्जांच्या जाळ्यात तो फसत जाईल। परंतु भक्तो, जर तुमच्या घरी हे लिंबूचे झाड आहे तर तुमच्या घरामध्ये फक्त सकारात्मक शक्तींचाच भरपूर प्रमाणात वास होत राहील। तुमच्या घरातील वातावरण फारच उत्तम बनून राहील आणि घरकुटुंब परिवारातील लोकांमध्ये आपापसात कायम प्रेमस्नेह संबंध राहून त्यांचे पटत राहील। तर सरळ भाषेत सांगायचे तर तुम्ही पाहिलेच असेल की कित्येक अशी घरे आहेत ज्यांच्यामध्ये आपापसात भांडणे क्लेश कलह होत राहतात। त्या घरात कधीच शांती राहत नाही। त्या घराची कधीच बरकत होत नाही आणि ज्या घराची बरकत होत नाही ते घर भविष्यात कधी पुढे जाऊ शकत नसते। तर या वास्तुदशेला मिटवण्यासाठी जो सर्वाधिक श्रेष्ठ उपाय मानला गेलेला आहे तो मानला गेला आहे या लिंबूच्या झाडाला। म्हणजे जर तुमच्या घरामध्ये लिंबूचे झाड असेल मग जरी ते एखाद्या कुंडीत लावता अथवा घराच्या अंगणात लावता तर याने तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्तींचा वास कधीच होणार नाही। आणि मानून चला की जर तुमच्या घराच्या वर कोणी काळी जादूटोणा केली आहे, तंत्रमंत्र विद्या तुमच्या घरावर करून ठेवलेली आहे आणि तुम्ही लोक घरातील भांडण कटकट पाहून खूपच वैतागून गेलेले आहात, तर आता मी तुम्हाला जे सांगण्यात जात आहे ते सर्वप्रथम लक्षपूर्वक ऐका। यात पहिले तर तुम्ही शक्य झाले तर लिंबूचे झाड लावा। पण लिंबूचे झाड तर रातोरात उगवत नाही। तर याचा दुसरा उपाय हा सांगितला गेलेला आहे हिंदू पुराणांच्या अनुसार की तुम्हाला तुमच्या घराच्या चारही कोणांमध्ये एक एक लिंबू ठेवायचे आहे आणि तुम्हाला डावीकडून उजवीकडे अशा दिशेमध्ये 7 वेळा फेऱ्या मारायच्या आहेत आणि हे शनिवारच्या दिवशी करायचे आहे आणि नंतर हे लिंबू घेऊन कोणत्याही नदीच्या वाहत्या पाणी अथवा तलावाच्या ठिकाणी पाण्यात प्रवाहित करायचे आहे। बघतो, ही 4 लिंबे जर तुम्ही नदी अथवा तलावात प्रवाहित करून येता तर तुमच्या घरामध्ये जो पण वाईट प्रभाव होता, वाईट नजरदोष होती, कोणी तंत्रविद्या करून ठेवली होती, वाईट आत्मा होती किंवा मग ज्या पण नकारात्मक शक्तींचा वास होता तर हे सर्व काही समूळ नष्ट होईल। तुम्ही जी लिंबे पाण्यात सोडली आहे ती लिंबू आपल्या आत एवढी ताकद ठेवतात की ते या सर्व नकारात्मक गोष्टींना आपल्या सोबत वाहून घेऊन जातात। त्यामुळे प्रयत्न हाच करावा की तलाव किंवा वाहत्या नदीच्या पाण्यामध्येच यांना प्रवाहित करू शकाल। आता तिसरा प्रयोग जो आहे तो तुमच्या यश कीर्तीच्या व सफलतेसाठी मानला गेलेला आहे। म्हणजेच तुम्ही लोक जर नोकरीच्या प्राप्तीसाठी तयारी करत आहात अथवा नोकरी करत आहात, तुम्हाला प्रमोशन मिळत नाही, तुम्ही कर्जाच्या जाळ्यात फसलेले आहात, तर आता मी तुम्हाला एक एक गोष्ट अगदी आरामात समजवण्यास जात आहे। तर खूपच ध्यान देऊन अगदी बारकाईने लक्षपूर्वक ऐकून समजून घ्या। जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप मेहनत करत आहात आणि तरीही तुम्हाला असं वाटत राहते की तुम्हाला तुमच्या मेहनतीनुसार फळ प्राप्त होत नाही, त्याचे योग्य परिणाम तुम्हाला दिसून येत नाही आणि तुम्ही थकून गेलेले आहात। कोणी नोकरीची तयारी करत आहे पण तुम्हाला नोकरी मिळत नाही, इंटरव्ह्यू तर देण्यास जाता पण त्या इंटरव्ह्यू मध्ये तुमचे सिलेक्शन होत नाही, तर यासाठी वास्तुज्ञानामध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहे। वास्तुशास्त्राच्या अनुसार तुम्हाला श्री हनुमान महाराजांच्या मंदिरात जायचे आहे। लक्षात असू द्या की हा मंगळवारचा दिवस असावा। जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तुम्ही एक लिंबू घ्यावे आणि 4 अखंड साबूत लवंग घ्यायचे आहे। या लवंगांची फुले तुटलेली असता कामा नये। जो लवंगांच्या वरील फुलासारखा भाग असतो तो पूर्ण अखंड स्थितीत असावा। आता या लिंबू आणि लवंगांना घेऊन तुम्ही हनुमान मंदिरात प्रवेश करा। आता हातातील लिंबूवर या 4ही लवंगांना गाडा आणि हनुमान महाराजांसमोर मांडी घालून बसा। हे लिंबू तुम्ही तुमच्या उजव्या हाताच्या मुठीत पकडून ठेवायचे आहे आणि श्री हनुमान चालीसेचा पाठ करायचा आहे। चालीसेचा पाठ पूर्ण झाल्यानंतर तुमच्या हाताच्या मुठीतील लिंबूला श्री हनुमान महाराजांच्या चरणांवर अर्पण करायचे आहे व आपल्या मनोवांछित इच्छेच्या पूर्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। भक्त, जर तुम्ही एवढे करता तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही की ज्या पण तुमच्यावर बाधा आलेल्या होत्या
जर तुमचा मंगळ चांगला चालला नव्हता तो सुरळीत जाईल। नवग्रह जे तुमचे साथ देत नव्हते ते आता तुमचे साथ देण्यास सुरुवात करतील। तुमच्या मागे जे दुर्भाग्य लागले होते ते भाग्यामध्ये बदलून जाईल आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नोकरी मिळून जाईल। नोकरी करत होता तर तुम्हाला प्रमोशन मिळून जाईल आणि ती प्रत्येक प्रकारची सफलता तुम्हाला मिळून जाईल ज्यासाठी तुम्ही तरसत होता। बघतो या सर्व गोष्टी मी तुम्हाला यासाठी सांगत आहे कारण की तुम्ही तुमचेच नव्हे तर तुमच्या पूर्ण घर कुटुंब परिवाराचे भले करू शकाल। त्यामुळे या व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत पाहत राहा, व्हिडिओला पळवून पाहू नका। बघतो मी हा प्रयत्न करत आहे की प्रत्येक सबस्क्रायबरला आपल्या कुटुंबाप्रमाणे समजून त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचत राहील ज्या की ते हिंदू पुराणांमध्ये शोधत राहू शकत नाही। त्यामुळे विनंती आहे की माहितीच्या एका वाक्यालाही तुम्ही मिस करू नका, होऊ शकते की यातील एक उपाय तुमचे जीवन बदलून सोडेल। आता चौथा प्रयोग सांगू इच्छितो की जर तुमच्या घरामध्ये एखादे लहान मूल आहे अथवा वृद्ध वडीलधारी व्यक्ती आहे किंवा मग तुम्हीच आहात असे मानून चला आणि तुम्हाला जर नजर लागली आहे तर तुम्हाला काय केले पाहिजे? तर यात होते काय की अशा व्यक्तींची वारंवार तब्येत बिघडत राहते, कोणत्या ना कोणत्या कारणवश चिडचिड होत राहते, कोणत्याही कामात लक्षच लागत नाही। तर समजून जा की कोणाची तरी तुम्हाला निश्चितच नजर लागलेली आहे। तर अशा मध्ये एक लिंबू घ्या आणि पीडित व्यक्तीच्या डोक्यावरून 7 वेळा उतरून घ्या आणि नंतर एक असा चाकू घ्यावा की जो घरात कधी वापरात येत नसे। तर असा चाकू घेऊन त्या लिंबूला मधोमध 2 भागात कापून घ्या आणि या लिंबूच्या 2 भागांना घराच्या बाहेर जाऊन थोड्या लांब अंतरावर नेऊन जमिनीत गाडा। फक्त एवढेच करा, जी पण तुमच्यावर नजर लागलेली होती ती तत्काळ त्या लिंबू सोबत निघून जाईल आणि तुमच्यावरून ती नजर उतरली जाईल। 5वा, वास्तुशास्त्राच्या अध्याय नंबर 31 मध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहे व्यापाराचे लाभ ज्यामध्ये वापरले जाते हे लिंबू। तर हा एक असा अध्याय आहे की ज्यास तुम्ही लोक जर वाचता तर त्यामध्ये तुम्हाला हे प्राप्त होते की या लिंबूचा तुम्ही जर योग्य पद्धतीने प्रयोग करता तर तुम्हाला तुमच्या व्यापारधंद्यात भरभराट व वाढ झालेली पाहण्यास मिळते। पहा तर मग आता तुम्हाला नेमकं काय करायचं आहे। पहिले तर तुम्ही समजून घ्या की कित्येक लोक जेव्हा व्यापार करतात त्यांचा धंदा चांगला सुरळीत चाललेला असतो तेव्हा कित्येक लोकांची त्यास नजर लागते आणि मग एकदमपणे त्यांचा व्यापार ठप्पच होऊन जातो आणि ते वैतागून थकून जातात की आता नेमकं करायचं तरी काय, आता तर आम्ही फसलो गेलो आहोत। तर बघतो याचा एक अगदी साधा सरळसा उपाय आहे। यात तुम्ही 2 लिंबू घ्यायचे आहेत, या लिंबूंना घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या दुकानामध्ये त्यास एका चाकूने मधोमध कापायचे आहे आणि या लिंबांच्या 4 भागांना तुमच्या दुकानाच्या 4 भागांमध्ये लिंबांच्या हिस्सांना ठेवून द्यायचे आहे। सकाळच्या वेळी ही प्रक्रिया करा आणि संध्याकाळच्या वेळी या लिंबांच्या तुकड्यांना 7 वाजून गेल्यानंतर उचलायचे आहे। आता यांना लाल रंगाच्या कापडाचे वेगवेगळे 4 तुकडे घेऊन त्यात यांना पोटलीप्रमाणे गुंडाळून घ्यायचे आहे आणि नंतर यांना कोणत्याही वाहत्या नदीमध्ये प्रवाहित करायचे आहे। जर तुम्ही एवढा प्रयोग करता तर विश्वास ठेवा तुमच्या दुकानाला व्यापार धंद्याला जी वाईट नजर लागली होती ती जी नकारात्मक ऊर्जा तुमच्या मागे लागलेली होती ती तुमच्यापासून लांब निघून जाईल। बस एवढा प्रयोग केल्यानंतर तुमच्या दुकानावरील नजर नष्ट होऊन जाते आणि तुमचा व्यापार घोड्याप्रमाणे पळू लागतो। बघतो हे वास्तुज्ञानामध्येही लिहिलेले आहे आणि वास्तुशास्त्र पुस्तकातही स्पष्टपणे सांगितले गेलेले आहे। लक्षात असू द्या की हा प्रयोग शनिवारी अथवा कोणत्याही अमावस्याच्या दिवशी करावा। आता जो मी 6वा प्रयोग सांगण्यात जात आहे तो आहे भाग्याला चमकवण्याचा उपाय। म्हणून चला की तुम्हाला तुमचे भाग्य साथ देत नाही, तुम्ही थकून गेलेले आहात, या भाग्याचे साथ मिळत नसल्यामुळे तुम्ही लोक खूपच मेहनत करून झालेले आहात परंतु त्या मेहनतीचे योग्य ते परिणाम तुम्हाला मिळत नाहीत, त्यामुळे तुम्ही मेहनत करून करून वैतागून पूर्णपणे थकून गेलेले आहात। तर विश्वास ठेवा कोणा ना कोणाची तरी नजर तुम्हाला नक्कीच लागलेली आहे किंवा मग कोणी ना कोणीतरी टोटका विद्या करून ठेवलेली आहे। तुम्ही जी पण कार्य करता त्यात तुम्हाला यश प्राप्तच होत नाही किंवा मग तुमची कामे होता होता बिघडून जातात, तुमचे लग्न जुळून येत नाही, अशी कोणतीही समस्या उद्भवत असतील तर यासाठी एक खूपच साधा तुम्हाला एक प्रयोग सांगण्यात जात आहे, यास तुम्ही लक्षपूर्वक ऐका। तर यात तुम्हाला एक लिंबू घेऊन त्यास चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचे आहे। आता तुम्हाला करायचे काय आहे की या लिंबूला धुतल्यानंतर तुम्हाला फक्त या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि हे मंत्र आहे ओम श्री हनुमंताय नमः। जर या मंत्राचा तुम्ही फक्त 108 वेळा जप करता आणि नंतर या लिंबूमध्ये फक्त 4 लवंगा गाळता आणि मानून चला की तुम्ही कोणत्या खास कामासाठी जात आहात, नोकरीच्या इंटरव्ह्यू मध्ये जात आहात, तर तुम्ही या लिंबूला आपल्या बॅगमध्ये ठेवा, आपल्या सोबत घेऊन जा। विश्वास ठेवा जे दुर्भाग्य तुमच्या मागे लागलेले होते ते तुमच्या भाग्याच्या रूपात बदलून जाईल। तुमचे कोणते काम असो ते पूर्ण होणे हे निश्चित आहे, हे हिंदू पुराणांमध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहे।
या प्रक्रियेत तुमचा 4 ते 5 रुपयांचा खर्च आहे, पण विश्वास ठेवा या क्रियेस केल्यानंतर तुमचे जीवन सावरू शकते। कारण की भक्त ओम श्री हनुमंताय नमः हा एक असा जप आहे ज्याने मानून चला की जो तुमचा मंगळ ग्रह कमकुवत होता तो त्वरित मजबूत होऊन जाईल। पण याचा तुम्हाला 108 वेळा जप मात्र करावाच लागेल। कारण की श्री हनुमान महाराजांना हा 108 नंबर खूपच अधिक प्रिय आहे। त्यामुळे कोणती क्रिया तुम्ही 108 वेळा श्री हनुमान महाराजांसाठी करता तर निश्चितच फळदायी सिद्ध होते। आणि ही क्रिया तुम्ही जर नोकरीच्या सिलेक्शन वेळी करता, आपल्या कॉम्पिटिशनच्या वेळी करता, कोणत्या खास कामाच्या वेळी करता, तर त्यात तुम्हाला यश प्राप्ती मिळणे हे निश्चित मानले गेलेले आहे। 7वा, रोगांपासून मुक्ती मिळवण्याचा हेतू। हे अध्याय तुम्हाला वास्तुज्ञानाच्या पेज नंबर 41 वर मिळून जाईल। म्हणजेच मानून चला की आता तुमच्या घरामध्ये कोणी असा रोगी व आजाराने पीडित व्यक्ती आहे जो की कित्येक प्रकारची औषधे पाणी करून करून थकून गेलेला आहे, बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये जाऊन एकदम वैतागून गेलेला आहे आणि तरीही त्याचा तो आजार ठीक होत नाही। त्याला समजून येत नाही की आता त्याने काय करावे। तर आता जो मी तुम्हाला टोटका सांगण्यात जात आहे त्यास तुम्ही शनिवारच्या दिवशी करू शकता। तर यात तुम्हाला शनिवारच्या दिवशी हे करायचे आहे की त्या रोगी पीडित व्यक्तीवरून फक्त 7 वेळा डोक्यापासून ते पायापर्यंत या लिंबूला फक्त 7 वेळा उतरवून घ्यायचे आहे। यानंतर एक चाकू घ्यायचा आहे आणि या चाकूलाही त्याच्या अंगावरून 21 वेळा उतरवून घ्यायचे आहे। लक्षात असू द्या की या प्रक्रियेला शनिवारच्या दिवशी संध्याकाळी 7 वाजल्यानंतरच करायची आहे। ही प्रक्रिया शनिवारीच करा, कारण की या दिवशी करता तर ही 100% प्रभाव निश्चितच येईल। तर तुम्ही आता 7 वेळा लिंबू उतरवून घेतले, 21 वेळा चाकू उतरवून घेतला। आता यानंतर तुम्हाला या लिंबूचे त्या चाकूने 4 तुकडे करून घ्यायचे आहे आणि कोणत्याही 4 रस्त्याच्या चौकात जायचे आहे आणि तेथे 4ही बाजूंना या 4ही हिस्स्यांना वेगवेगळ्या दिशांमध्ये फेकायचे आहे। तुम्ही या प्रक्रियेस रात्री 9 वाजेपर्यंत पूर्ण करून घ्यायचे आहे। जर तुम्ही एवढे करता तर त्या रोगी पीडित व्यक्तीवर जर कोणत्या वाईट आत्माचा वास झालेला असेल किंवा मग मानून चला की कोणीतरी काही तंत्रमंत्र क्रिया केलेली असेल, त्या पीडित व्यक्तीशी संबंधित असलेल्या त्याच्या मुलावर, बायकोवर अथवा आई वडिलांवर किंवा मग त्याच्या राहत्या घरावर, तर ती नकारात्मक शक्ती त्याच्यावरील आपला वास स्वतःहून बाजूला करेल आणि ती व्यक्ती बरी होईल। आणि जी रोगी व्यक्ती असेल की जिच्यावर वाईट आत्माचा दुष्प्रभाव असेल तर ती आत्मा आपला प्रभाव काढून घेईल आणि त्या राहत्या घरात सुख समृद्धी वास करू लागेल, सकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढू लागेल। बघतो या सर्व गोष्टी तुम्हाला कुठेच जाणण्यास मिळणार नाही। तुम्हीच विचार करा की हे 2 रुपयांचे लिंबू किती ताकदवर असते, पण याविषयीच्या बाबतीत आपणास योग्य माहिती जाणण्यास मिळत नसते। त्यामुळे जुन्या काळात जे साधू संत महापुरुष होते ते या लिंबूला आवर्जून आपल्या जवळ ठेवत असत, कारण की केव्हा आणि कोठे याची गरज भासेल हे निश्चित नव्हते आणि ते अशा तंत्रमंत्र दुष्प्रभावांना याच्या सहाय्याने संपवून टाकत असत। आता तुम्हाला 8वा प्रयोग सांगण्यात जात आहे, तो संतान प्राप्ती हेतूचा आहे। बघतो हा खूपच कमी लोकांसाठी असतो, पण तरीही जाणून घेऊया। मानून चला की तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही। कोणी अशी महिला आहे जी की वांझ आहे, जी की या व्हिडिओलाही पाहत असेल, जिला कोणी मूलबाळ नाही आणि तिने या संतान सुख प्राप्तीसाठी सर्व उपाय करून थकून गेलेली आहे, तर अशांसाठी सर्वप्रथम हे सांगू इच्छितो, एक कागद पेन घेऊन कुठेतरी तुम्ही हे लिहून घ्या, उत्तरा फाल्गुनी नक्षत्र। तर हा उत्तरा फाल्गुनी नक्षत्र एक असा दिवस असतो की ज्याला अशा निसंतान लोकांसाठी हा दिवस खूपच सर्वाधिक शुभ दिवस असलेला मानला गेलेला आहे। जर तुम्ही या खास दिवशी लिंबूचे जे झाड असते त्याच्या मुळाच्या जडीचा एक छोटासा तुकडा तोडून घेऊन येता आणि जी देशी गाय असते, आपली गावाकडील पाळीव गाय असते, तिचे ताजे दूध काढून त्यात या मुळाचा तुकडा टाकून हे दूध उकळून थोडे जरी पिता किंवा मग त्या दुधात यास थोडे जरी उजळून पिता तर तुम्हाला निश्चितच संतान प्राप्ती होते आणि तीही खूपच विद्वान संतानाची प्राप्ती होते। तुम्ही जीवनात 1,00,000 रुपये खर्च करून औषधे उपाय करून थकला होता, तर विश्वास ठेवा फक्त या एका प्रक्रियेला करून पहा, तुमच्या जीवनात तुम्हाला संतान सुखाची प्राप्ती निश्चितच होईल। 9वा प्रयोग आहे, आकस्मिक रुपयांची धनाची प्राप्ती। आता या आकस्मिक रुपयांची प्राप्ती म्हणजे मानून चला की तुम्हाला तुमच्या जीवनात कुठून तरी एकदमपणे रुपये मिळून जाणे। जसे की तुम्ही समजा सट्टी बाजार शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहात, तुम्ही मटका जुगार वगैरे खेळत आहात किंवा मग कोणत्या गावाच्या ठिकाणी जंगलात गाय गुरे चरवण्यास घेऊन जाता, शेत जमिनीत तुम्ही काम करत आहात, जर तुम्ही ही प्रक्रिया करता जी की तुम्हाला आता मी सांगण्यात जात आहे, तर विश्वास ठेवा तुम्हाला कुठून ना कुठून तरी रुपये अवश्य मिळतील। म्हणजेच तुमच्या रोजच्या जीवनात आकस्मिकपणे एकदमपणे पैसे येऊ लागतील, तुमचा व्यवसाय व्यापार धंद्यात एकदमपणे अचानक भरपूर नफा होऊन
रुपये येऊ लागतील। त्यामुळे यास खूपच लक्ष देऊन ऐका जे की तुम्हाला मी आता सांगण्यात जात आहे। तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे बघतो की ही प्रक्रिया तुम्हाला 41 शनिवार पर्यंत करायची आहे। यात तुम्हाला एक लिंबू घ्यायचे आहे। शनिवारच्या दिवशी संध्याकाळी 7 वाजायच्या सुमारास तुमच्यावरून 7 वेळा फिरवून घ्यायचे आहे आणि नंतर या लिंबूला एका लाल कपड्यात गुंडाळून घेऊन या पोटलीस कोणत्या पिंपळाच्या झाडाखाली मुळाशी गाडून यायचे आहे। हे पिंपळाचे झाड प्रत्येक शनिवारी वेगवेगळे असावे, एकाच झाडाखाली गाडायचे नाही। तर हे 41 शनिवार 41 वेळा कोणत्याही पिंपळाच्या झाडाखाली असे तुम्ही गाडायचे आहे। जर तुम्ही असे करता आणि तुमच्या नशिबात तुमचे भाग्य थोडीशी साथ देते तर विश्वास करणार नाही, तुम्हाला आकस्मिक धनाची प्राप्ती होईल। तुमचे अडलेले पैसेही तुम्हाला मिळू लागतील। अचानक धनलाभ होईल। तुमची दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट उन्नती होत जाईल। आता 10वा प्रयोग, भविष्यातील दुर्घटनेला चमका देणे। बघतो जर तुम्ही लोक कुठे प्रवासाला फिरायला जात आहात, जसे की तुम्हाला माहितच असेल की काही लोक ट्रॅव्हलचे काम करतात, काही लोक कामानिमित्त मोटरसायकलने अथवा कारने घरातून बाहेर जात राहतात, तर मग अशा वेळी घरातून बाहेर पडण्यापूर्वी तुम्ही एक लिंबू घ्यावे आणि जेव्हा तुम्ही आपली बाईक अथवा कार सुरू करता तेव्हा पुढील चाकाच्या टायराखाली ठेवा आणि नंतर आपल्या गाडीला त्या लिंबूला चिरडून पुढे निघून जा। मानून चला की जर त्या दिवशी तुमच्यावर कोणत्याही प्रकारची दुर्घटना येणारी असेल, अशी कोणती अनहोनी घटना लिहिली गेलेली असेल, तर ती टळून जाईल। बघतो या सर्व महत्वपूर्ण सिद्ध असलेल्या गोष्टींचे ज्ञान वास्तुशास्त्रातच मिळते, अजून कुठेच याविषयीची माहिती जाणण्यास तुम्हाला मिळणार नाही। पण या सर्व गोष्टी निवडून तुमच्यासाठी यासाठी घेऊन आलेलो आहे ज्याने की याचा तुम्हाला 1% फायदा होतो तर तुमचे भले नक्कीच होईल। आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल। ब्रह्मांड नायक तोच एक समर्थ। जय जय श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।